नमस्कार, मी नागेश गिरे, स्टार पिक्समध्ये आपलं स्वागत आहे. ॲक्च्युली बुट्टीबुरीमध्ये एक संकेत गिरुले नावाच्या एका लहान मुलाचा मृत्यू आज इथे झाला आणि त्याची प्रतिक्रिया डॉक्टरकडून आपण जाणून घेत आहे. आतापर्यंत ज्या प्रतिक्रिया होत्या, आतापर्यंत ज्या गोष्टीला उदाहरण होतं, ते आपण डॉक्टरच्या ज्यांनी त्यांना ट्रीटमेंट दिली त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत आहे माया हॉस्पिटलचे प्रशासकीय म्हणजे अधीक्षक आहे आजच्या कंडिशनमध्ये, जे देवतरी मॅडमची आपण जाणून घेऊ की ॲक्च्युली प्रकार काय घडला होता. मॅडम, आजची घटना झाली, संकेत गिरुलेचा जी आज मृत्यू झाली, त्याबद्दल आपलं आपण प्रशासकीयमधून आपण त्यांना ते ॲडमिट झाले तर त्यांना ॲडमिट करून घेतलं होतं. त्यानंतर आपल्यासोबत जे गोष्टी आज इथं करू शकत होतो ते आपण केलं, पण तरी त्यांचा मृत्यू झाला. तरी मृत्यू झाला तो आपल्या हॉस्पिटलमध्ये आकस्मिक मृत्यू म्हणा या फिर एक हॉस्पिटॅलिटीमध्ये जो होऊ शकते तो मृत्यू झाला, तर त्यामध्ये एलिगन्स आपल्यावर लागलेले आहे, त्याबद्दल आपलं काम आहे. हे जे परवाडाबद्दल जे परवाडाबद्दल बाहेर बातचीत झालेली आहे, परवाड म्हणले की याच्यामध्ये हॉस्पिटल जबाबदार आहे, त्याबद्दल आपलं काम आहे. हॉस्पिटल जबाबदार असतं तर आम्ही पहिलेच म्हणजे त्यांना म्हटलं असतं की बा आमची चूक आहे ना. समजा जे पण काही इंजेक्शन लावले ते पहिल्या दिवशीपासून त्यांच्या समोर लागून राहिले आहे आणि सेम इंजेक्शन रिपीटेड होऊन राहिले आहे. बरं, बाकी काही तो असा आय सी यूमध्ये होता किंवा बा कुठलं काही स्पेशल ऑपरेशन झाले होते तर गोष्टी अलग होते. साधा ताप आणि उलटी संडास होता आणि समजा तो खूप 4-5 दिवसापासून त्याच कंप्लेंटसाठी ॲडमिट होता तर पण गोष्ट वेगळी आहे. हां, पहिल्या दिवशी 10 तो ॲडमिट झाला. हां, आणि दुसऱ्या दिवशी आज सकाळी झाला त्याचा. 24 घंट्यामध्ये तर त्याच्यामध्ये उलटी संडास कंट्रोल होतं, फीवर कंट्रोल आला, तर मग आमची जी ट्रीटमेंट होती त्याच्यात तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. हां, असं होतं. आता त्याचं कशाने काय झालेलं आहे ते तर आपल्याला PM शिवाय नाही कळू शकत. दोष नाही आहे, दोष असता तर आम्ही तेव्हाच्या तेव्हा त्यांना म्हणजे हे केलं असं की नाही, ऍक्शन घेतले. कारण की आम्ही ते इंजेक्शन चेक केले, त्यांच्या लोकांनी पण चेक केले की तेच इंजेक्शन लावले गेले सेम, जे त्याला पहिल्या सकाळचा आणि संध्याकाळचा जो डोस लागला ते सेम इंजेक्शन सेम कंटेंटचे लागले. पण हा जो मृत्यू घडवला, आकाशी मृत्यू असं आपण आपल्याकडून तरी आपण सध्याचं उत्तर हे रिपोर्ट जो बोलेल तो ते नंतरचा विषय. पण सध्या जो विषय आहे तो आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रतिक्रिया काय, आपल्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू घडला त्याबद्दल आपली प्रतिक्रिया दोन. आता आम्हाला तर कसं, आम्हाला तर पहिले एकदम खूप आश्चर्यात वाटलं की जो पेशंट इतका नॉर्मल होता की त्याला आपण सुट्टी करत होतो, डिस्चार्ज करत होतो, आणि त्याचा सडन एकदम शॉकमध्ये गेला तर त्याला आता आतमध्ये काय होतं, म्हणजे बाकी अजून बेसिक काही कंजनॅटल ॲनोमली होती की काही दुसऱ्या गोष्टी होत्या की ज्या आपण पाहिल्या नाही, तर ते आता शोध लावल्याशिवाय तर समजू नाही शकत. आणि ज्या गोष्टीची आपण ट्रीटमेंट नाही केलेली आहे. तर आपल्यासोबत देवतळे मॅडम होते, ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये हा प्रकार पुरा घडलेला आहे. आणि हा खरंच खर त्यांचं असं म्हणणं आहे की PM रिपोर्ट येईपर्यंत प्राथमिक अंदाज असा आहे की पेशंट नॉट रिस्पॉन्डिंग फॉर द थर्ड डोस. तिसरा डोस जो दिला गेला होता, पहिले दोन डोस हे सारखे होते, तिसरा डोस बी सारखा होता, पण परिवाराकडून असं उत्तर आलेलं आहे की दुसऱ्या डोसमुळं आमच्या पेशंटची जी मृत्यू झाली ही मृत्यू आहे. पण हॉस्पिटलचं पहिलं उत्तर असं आहे की हे आकस्मिक मृत्यू आहे आणि या आकस्मिक मृत्यूला दुसरं कोणतं वळण न देता PM रिपोर्टवर आपण पुढच्या गोष्टी सांगतो.